विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये इंडायसेस बद्दल माहिती पाहिली. इंडायसेस कसा लिहितात ते पाहिलं. आता इंडायसेसचं रीडिंग म्हणजे वाचन कसं करतात ते आपण या ठिकाणी पाहू. एक्झाम्पल, 5 × 5 × 5 × 5 × 5 × 4 टाइम्स ए जे इज इक्वल टू 5 बेस आपण हा खाली लिहिला आणि 4 इज द इंडेक्स हा वरती लिहिला. हियर 5 रेज टू 4 इज इन द इंडेक्स फॉर्म, म्हणजे या ठिकाणी 5 वरती 4 हे घातांकी संख्या आहे. इन द नंबर 5 रेज टू 4 त्याचं वाचन कसं करतात पहा. 5 इज अ बेस अँड 4 इज अ इंडेक्स. 5 हा पाया आहे आणि 4 हा घातांक आहे. इंडेक्सला आपण एक्सपोनंट सुद्धा म्हणतो. दिस इज रीड ऍज, त्याचं वाचन कसं करतात पहा. 5 रेज टू द पॉवर 4 म्हणजे 5 वरती 4 म्हणजे 5 रेज टू द पॉवर 4 म्हणजे 5 चौथा घात असं वाचन करतात. और किंवा 5 रेज टू 4 म्हणजे 5 चौथा घात असं सुद्धा वाचन करतात. और किंवा द 4th पॉवर ऑफ 5 म्हणजे 5 चौथा घात असं सुद्धा त्या ठिकाणी वाचन केलं जातं. आता सामान्यपणे आपण एखादं अक्षर घेऊन ते कसं लिहिलं जाईल ते पाहू. जनरली इफ ए इज एनी नंबर, a × a × a · m म्हणजे ए ही कोणतीही संख्या असेल आणि त्यांचं आपल्याला घातांकित रूपामध्ये विचार करायचा आहे तर एम टाइम्स त्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार येतोय, म्हणजे तो काय आला a·m. मग त्याचं वाचन कसं करतात. रीड a·m एज a·m, ए चा यम वा घात किंवा ऑर द यम पॉवर ऑफ ए किंवा ए चा यम वा घात. यम हा घातांक आहे. हियर यम इज अ नॅचरल नंबर, या ठिकाणी यम ही काय एक नैसर्गिक संख्या आहे. आता एक एक्झाम्पल पाहता याच्यावर पाहू आपण त्या घातांकांची किंमत कशी करतात, व्हॅल्यू कशी करतात ते पाहू. 5 रेज टू 4 इक्वल टू 5 × 5 × 5 × 4 टाइम्स. आता आपण यांचं प्रत्येकडे मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय संख्या मिळेल. 4 टाइम्स केलं तर 625, म्हणजे 5 रेज टू 4 इज इक्वल टू 625, म्हणजे ही त्याची व्हॅल्यू येते. एक्झाम्पल 7 रेज टू 1, तर 7 रेज टू 1 म्हणजे 7 चा पहिला घात. आता आपण याचं गुणाकाराच्या रूपात मांडणं करायचं, म्हणजे पहिला घात म्हणजे एका वेळेस 7 ही संख्या घ्यावी लागेल. म्हणजे ज्या कोणत्याही संख्येचा पहिला घात असेल तर ती संख्या 30 येते. द फर्स्ट पॉवर ऑफ द एनी नंबर इज दॅट द नंबर इटसेल्फ, म्हणजे कोणत्याही संख्येचा पहिला घात ही संख्या 30 असते. a रेज टू 1 इज इक्वल टू 8.